कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत. त्यासाठी पाहूयात संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज. कोल्हापुरातील पाचगावमधील प्रशांत कोरवे युवा मंचच्या कार्यकर्त्यांनी हातकणंगले तालुक्यातील भादोले गावामध्ये 10 ऑक्सिमीटर, 5 टेम्परेचर मीटर, 600 मास्क दिले. भादोले ग्रामस्थांनी या उपक्रमाबद्दल आभार व्यक्त केले. यावेळी तुषार भोसले, रोहन कारेकर, अभिजित भोसले, संजय जरक, संग्रामसिंह घोरपडे उपस्थित होते. कोल्हापुरातील मानवाधिकार न्याय परिषद आणि राजर्षी छत्रपती शाहू बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं शहरातील पोलीस ठाणे आणि बंदोबस्तावरील पोलीस कर्मचारी तसंच नगरपालिकेचे कर्मचारी आणि गरजू नागरिकांना 2500 कोरोना प्रतिबंधक होमिओपॅथिक औषधी बॉटल वाटण्यात आल्या. नुसरत मुजावर, संग्रामसिंह यादव, मोहम्मद यासिन, मुबारक शेख, जिल्हाध्यक्ष संजय शिंदे, उपाध्यक्ष महेश नंदे, फारूक पटवेगार यांच्या हस्ते हा उपक्रम राबवण्यात आला. या संस्थेमार्फत 1,00,000 बॉटल वाटपाचा संकल्प सोडण्यात कोल्हापूर केमिस्ट असोसिएशनचे संचालक शिवाजी यादव यांनी कळंब पोलीस चौकीतील पोलिसांना मास्क आणि सॅनिटायझरचं वाटप केलं. यावेळी कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे संचालक विश्वास कामिरे, विजय बलुगडे, विजय खाडे, मुकुंद कदम, सुनील मोहिते उपस्थित होते. पाचगाव इथल्या पैलवान सेना फाउंडेशनचे कार्यकर्ते विशाल तिवले यांनी पांजरपोळमधील जनावरांना 2 ट्रक चारा दिला. यावेळी महेश पाटील, संभाजी शिंदे, पैलवान सेनेचे अध्यक्ष सागर इळके, अतुल तिवले उपस्थित होते. जवाहरनगर इथल्या प्रवीण शिंदे यांनी आपल्या मुलीचा पहिला वाढदिवस गरजूंना धान्य वाटप करून साजरा केला. 50 गरजू कुटुंबांना धान्याचं मोफत वितरण करण्यात आलं. या प्रसंगी गायत्री पाटील, शोभा वायदंडे, राजर्षी रजपूत, पार्वती पोळ उपस्थित होत्या. क्रेडिट ऍक्सेस ग्रामीण लिमिटेड संस्थेच्या कोल्हापूर शाखेच्या वतीनं शहरातील पोलीस कर्मचाऱ्यांना मास्क, सॅनिटायझर, थर्मल गन, ऑक्सिमीटर आणि फेस शिल्ड वाटप करण्यात आलं. शहराबरोबरच ग्रामीण भागातील सर्व पोलीस स्टेशनलाही हे साहित्य देण्यात आलं. यावेळी पोलीस निरीक्षक अनिल शिरोळे, एस व्ही वाघमोडे, संस्थेचे विभागीय अधिकारी रेवण सिद्धेश्वर, क्षेत्रीय अधिकारी रब्बानी अपराध, शाखा व्यवस्थापक माधव दुधाटे, सचिन पाटील यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. कोल्हापुरातील वाशिनाका इथल्या काका ग्रुपच्या वतीनं मागील वर्षी 26 मेला रंकाळा तांबट कमान परिसरात विविध प्रकारची झाडं लावून ऑक्सिजन पार्कची निर्मिती करण्यात आली होती. अत्यंत अस्वच्छ आणि दुर्गंधीयुक्त असलेल्या या परिसराचं कार्यकर्त्यांनी श्रमदानातून रूप पालटलं होतं. आज या झाडांना 1 वर्ष पूर्ण झालं. त्यानिमित्त झाडांची पूजा करून आणि केक कापून झाडांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. तर लहान मुलांच्या हस्ते नव्यानं वृक्षारोपणही करण्यात आलं. ग्रुपचे अध्यक्ष दगडू शिंदे, स्वप्नील शिंदे, अमर कुराणे, सचिन मेढे, संजय कंदुलकर यांच्यासह कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. कोल्हापुरातील शिवाजी पेठेतील उभा मारुती चौक परिसरात अनेक रस्ते येऊन मिळतात. सध्या या चौकात ड्रेनेज लाईन टाकण्याचं आणि चॅनेलचंही काम सुरू आहे. मात्र हे काम अतिशय संथ गतीनं सुरू असल्यामुळं वाहतुकीचा खोळंबा होतोय. लवकरात लवकर काम पूर्ण करून रस्ते वाहतुकीला खुले करावीत अशी मागणी नागरिकांतून होतीये. लॉकडाऊन काळात गोरगरीब आणि मध्यमवर्गीयांना दिलासा देण्यासाठी नेपोलियन सोनुले यांनी थेट शेतकऱ्यांकडून भाजी खरेदी केली. पोलीस निरीक्षक अनिल गुजर, डॉक्टर अशोक सोनुले, सौ शीला सोनुले यांच्या हस्ते या भाजीचं वाटप करण्यात आलं. बुधवार पेठ, सिद्धार्थनगर, ब्रह्मपुरी, ख्रिश्चनवाडा या परिसरातील 2000 घरांमध्ये भाजी वाटप झालं. यावेळी नेपोलियन सोनुले, अजय मुळे यांची उपस्थिती होती. बुद्ध पौर्णिमेनिमित्त महाडिक वसाहत इथल्या भीमनगर हाऊसिंग सोसायटीमध्ये गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आमदार चंद्रकांत जाधव यांच्या हस्ते अभिवादन करण्यात आलं. यावेळी तौफिक मुल्लाणी, हृदयनाथ पंडित, रमेश कामत, हरिश्चंद्र भालेकर उपस्थित होते.